नमस्कार मित्रांनो, मी वैभव इंगळे. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नव्या व्हिडिओ मध्ये. मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 13वा हप्ता आज दुपारी 3 वाजता जमा होणार होता. याबाबतचं नोटिफिकेशन ऑफिशियल वेबसाईटला देखील आलेलं आहे, परंतु आता 6 वाजून गेले तरी आणखीन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे 2000 रुपये जमा झालेले नाहीत. तर याचं नेमकं कारण काय आहे हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही चॅनलला नवीन असाल, चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. चला आता सुरू करूयात व्हिडिओ. तर मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटला आल्यानंतर इथं नोटिफिकेशन आलेले आहे की 17 फेब्रुवारी 2023 ला 3 वाजता माननीय प्रधानमंत्री हा 13वा हप्ता देणार आहेत. परंतु आपण जर इथं स्टेटस चेक केलं, बेनिफिशियरी स्टेटस मध्ये जाऊन त्या ठिकाणी आपला रजिस्ट्रेशन किंवा मोबाईल नंबर आपण इथं एंटर केल्यानंतर आपण पाहिलं, तर मित्रांनो इथं जर आपण पाहिलं तरी इथं कुठलाही हप्ता आणखीन जमा झालेला नाहीये. इथं ब्लँक दाखवत आहे, कुठलंही इन्स्टॉलमेंट पेमेंट डन किंवा प्रोसेस काहीच दाखवत नाही. तर त्याचं एकच कारण आहे, आपल्याला घाबरून जायची गरज नाहीये. तर प्रत्येकाला हा हप्ता मिळणार आहे. ही जी सिस्टम आहे ती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटी द्वारे केली जाते आणि यासाठी थोडासा वेळ लागू शकतो. प्रत्येकांच्या खात्यामध्ये हा हप्ता ट्रान्सफर होणार आहे आणि यासाठी 1 ते 2 दिवस वेळ लागू शकतो. हा हप्ता सर्वांना मिळणार आहे. आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. ज्यांची ई केवायसी झालेली आहे, ज्यांची इलेक्ट्रिसिटी येस असं आहे आणि लँड सीडिंग येस आहे, पेमेंट मोड आधार आहे, अशा सर्व लोकांना हा हप्ता मिळणार आहे. फक्त यासाठी 1 ते 2 दिवस कालावधी हा लागू शकतो. तर मित्रांनो, काहीही घाबरून जाऊ नका. आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या तुम्हाला हा हप्ता हे 2000 रुपये मिळून जाऊ शकतात. धन्यवाद.